तर भाजप आणि शिवसेनेच्या संयुक्त पत्रकार परिषदेत महायुतीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी Zee24 फोनवरून काय प्रतिक्रिया दिली आहे ती ऐकूया. सुटल्याच नाहीत माहिती जाधून समजलं का? मित्र पक्षाच्या जागा 8, 14, 18 हे काय असं नाहीये. समजून अजून जागेच आम्हाला सन्मान जर जागा मिळतील सेना बीजेपीकडून एवढी अपेक्षा आहे तुम्ही. काय नाही, 18 जागा सोडले त्यातल्या 7 जागा राष्ट्रीय समाज पक्षाला पाहिजे, ती मागणी आहे आमची. काय चर्चा झाली याचं माझ्याकडे माहिती आलेली नाही आहे. मी कोल्हापूरला आहे, त्यामुळे नेमकं काय पत्रकार परिषदेत सांगितलं काय ठरलेलं आहे अजून मला माहिती नाही. ज्यावेळी माझ्यापर्यंत माहिती येईल त्यावेळी मी त्याच्यावर प्रतिक्रिया देईन. महायुती अखंड राहावी हे महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे, त्यामुळं महायुतीतला तणाव संपत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. 4 पक्षामध्ये 8 जागा देणं हे व्यवहार वाटत असेल त्यांना तर चांगली गोष्ट आहे, त्याच्याबद्दल विचार करता येईल. पण त्यांचा अधिकृत प्रस्ताव येईल त्यावेळी विचार करू. Zee24 तास रहा एक पाऊल पुढे.